हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। टरबुजाचे साल फेकून न देता त्यापासून अशी सुंदर आपण रेसिपी बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एका संपूर्ण टरबुजाचे साल व्यवस्थित धुवून घेतले आहे आणि त्यानंतर व्हेजिटेबल सोलरच्या साह्याने अशा प्रकारे सालाची डार्क साईड आपण काढून घेऊया। उन्हाळ्यात शक्यतो टरबूज खाल्ल्यानंतर आपण टरबुजाचे साल फेकून देतो। टरबुजाच्या सालांमध्ये आपल्या शरीराला पोषक असं फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे ते वाया न जाऊ देता आपण आज त्यापासून रेसिपी बघणार आहोत। लहान मुलांना देखील आवडेल अशी टुटी फ्रुटीची रेसिपी आज तयार करूया। चला तर अशा प्रकारे मी झटपट सगळ्या सालांच्या बाहेरील बाजू काढून घेते। इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण साल काढून टाकले आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण डार्क साइड काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे सगळ्या सालांच्या बाहेरील बाजू काढून घेऊन परत एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। आता इथे चाकूच्या साह्याने टरबुजाच्या सालींचे छान बारीक असे चौकोनी क्यूब्स करून घेऊ। तुम्ही तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये सुद्धा करू शकतात। इथे मी अशा प्रकारचे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही अशा प्रकारचे स्क्वेअर क्यूब करून घेत आहे, पण शक्यतो मीडियम साईजच परफेक्ट असते कारण ते सुकल्यानंतर अजून बारीक होतात। टरबुजाच्या सालांमध्ये व्हिटॅमिन्स देखील असतात, म्हणून त्याला फेकून न देता त्यापासून असे काहीतरी तयार करावे। जर तुम्ही आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि त्यासोबतच बेल आयकॉनलाही हिट करा, म्हणजेच रोज अपलोड होणाऱ्या भन्नाट रेसिपीजची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येईल, त्यामुळे तुम्ही एकही व्हिडिओ मिस नाही करणार। तर तुम्ही इथे बघू शकता मी सगळ्या टरबुजाच्या सालांचे चौकोनी असे क्यूब्स करून घेतले आहे। आता इथे एका स्वच्छ कढईमध्ये मी 4 ग्लास पाणी घेणार आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे पाण्याची क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर पाणी हलकेसे गरम झाल्यावर आपण त्यामध्ये सालांचे क्यूब्स टाकून घेऊ। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवर नेहमीच अपलोड होत असतात, त्या तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर जाऊन नक्की चेक करा। आता इथे हे क्यूब्स मी छान संपूर्णपणे शिजवून घेणार आहे। सात ते 8 मिनिट छान शिजून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता क्यूब्स कसे ट्रान्सपरंट झाले आहे, म्हणजेच इथे टरबुजाचे साल व्यवस्थित शिजले गेले आहे। आता ह्यामधील पाणी आपण एका गाळणीच्या साह्याने सेपरेट करून घेऊ। सगळे क्यूब्स व्यवस्थित काढून घेतल्यानंतर एका कढईमध्ये मी 1 कप साखर किंवा 1 वाटी साखर टाकून घेत आहे, त्यामध्ये त्याची डबल क्वांटिटी पाणी ॲड करू, म्हणजेच इथे मी पूर्ण 1 ग्लासभर पाणी घेतले आहे। आता ही साखर पूर्णपणे व्यवस्थित पाण्यात विरघळून घेऊ। आता आपली साखर पूर्ण विरघळली आहे तर आपण त्यामध्ये वॉटरमेलनच्या सालाचे क्यूब्स टाकून घेऊ आणि 4 ते 5 मिनिट चांगले शिजून घेऊ, जोपर्यंत त्यामध्ये साखरेचे पाणी आटत नाही किंवा व्यवस्थित मुरत नाही तोपर्यंत।
या स्टेजला तुम्ही बघू शकता साखरेचे पाणी आटून कमी झाले आहे, तरी सुद्धा अजून 2 ते 3 मिनिटे आपण परत शिजवून घेऊ। 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर क्यूब्स आपण सेपरेट बाउल्समध्ये काढून घेऊया। त्यानंतर इथे मी पिंक कलरच्या कलर्सचे काही ड्रॉप टाकून घेत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही कलरचा वापर करू शकता। इथे मी पिंक, येलो, ग्रीन आणि रेडचा वापर करणार आहे। कलर्स टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घेऊया। त्यानंतर हे क्यूब्स मी 5 ते 6 तासांसाठी ह्या साखरेच्या पाकातच छान भिजून ठेवायचे आहे। नंतर अशा प्रकारे ट्रेमध्ये मोकळे करून सुकून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता आपली टूटी फ्रुटी किती सुंदर तयार झाली आहे।